नमस्कार मित्रांनो, स्वागत आपले पुन्हा एकदा कृषी दर्शन चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा. जर तुम्हाला तुमच्या खात्यात 2,000 रुपये नसेल आले तर तुम्ही त्या क्रमांकावर कॉल करा आणि तुम्ही बी तुमचं नाव आणि यादी तपासा, तुम्हालाही येऊ शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्या खात्यात 2,000 रुपये आलेत का नसतील तर या क्रमांकावर कॉल करा, अशा पद्धतीने तुमचे नाव तपासा. चला तर व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, देशभरात कोरोनाच्या विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे देशातील गरीब मजूर आणि शेतकऱ्याच्या मदतीसाठी केंद्र सरकारने रेशन तसेच आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यासाठी सर्व सरकारने 1.70 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. देशाच्या अन्नदात्याच्या अडचणी कमी करण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी ट्विट केले की PM किसान योजनेअंतर्गत देशातील 9.13 कोटी शेतकऱ्याच्या खात्यात केंद्र सरकारने 18,253 कोटी रुपये जमा केले आहेत. जर आपल्या खात्यात 2,000 रुपये रक्कम जमा झाली गेली नसेल तर आपण खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता. त्याचवेळी आपण या यादीमध्ये आपले नाव देखील तपासू शकता, ज्याच्या आधारे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपये झाले जमा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट केले आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान PM किसान योजनेअंतर्गत 9.13 कोटी शेतकऱ्यांना 18,253 कोटी रुपये देण्यात आले आहे. त्याचवेळी सुमारे 3 कोटी शेतकऱ्यांना एकूण 4,22,113 कोटी रुपयाच्या कृषी कर्जाची EMI परतफेड करण्यासाठी दिलासा मिळाला. जर हे फंड आपल्या खात्यावर पोहोचले नाही तर आपण काळजी करू नका, आपण हेल्पलाईन नंबरवर कॉल करून याबद्दल माहिती करू शकता. आपल्या खात्यात पैसे त्वरित जमा होतील. या क्रमांकावर कॉल करा. जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर आपण लेखापाल आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना माहिती देऊ शकता. त्याचवेळी आपण केंद्रीय कृषी मंत्र्याच्या PM किसान हेल्पलाईन 1552 या हेल्पलाईन नंबरवर किंवा टोल फ्री क्रमांक 1800-1556526 कॉल करून माहिती देऊ शकता. डबल एकदा सांगतो मित्रांनो, 1800-1556526 कॉल करून तुम्ही माहिती देऊ शकता. या व्यतिरिक्त आपण कृषी मंत्रालयाच्या 011-23381092 कॉल करून खात्यात पैसे जमा न केल्याबद्दल तक्रार नोंदवू शकता. यादीमध्ये तपासा आपले नाव. फोनवर माहिती देण्याशिवाय आपण आपले नाव यादी देखील तपासू शकता. आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी संकेतस्थळावर PM किसान गव्हर्नमेंटवर जाऊन लाभार्थी यादी दुव्यावर क्लिक करून राज्य सरकार, जिल्हा, उपजिल्हा, गट, गाव नाव प्रविष्ट करून आपले नाव हे करू शकता. मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना काय आहे. केंद्र सरकारने देशातील धान्य पुरवठादाराच्या गरजा लक्षात घेऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या सरकारी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाची रक्कम दिली जाते. 3 हप्त्यामध्ये विभाजित करून दिली जाते. प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयाचा असतो. त्याच पहिला आपल्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आहे. या योजनेत 9.13 कोटी शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण आम्ही अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो. ते शेतकऱ्यांसाठी खूप फायदेदायक असते आणि लाभदायक असते. जय हिंद, जय महाराष्ट्र.